मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 20 ग्राहकांमधील असंतोष कमी करण्याचा सध्या सरकारचा प्रयत्न आहे. वीज दर कमी करण्यासाठी नियोजन करण्याचे ऊर्जा मंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. घरगुती वाणिज्य औद्योगिक वापर करताना याचा लाभ होण्याची शक्यता वर्तवली जात असून शेतकऱ्यांना 8 तास वीज पुरवठा करण्याचे निर्देश हे ऊर्जा मंत्र्यांनी दिले आहेत. राज्यात आता वीज स्वस्त होणार का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असून वीज ग्राहकांमधील असंतोष कमी करण्याचा प्रयत्न हा सध्या सरकारजवळून सुरू आहे. वीज दर कमी करण्यासाठी नियोजन करण्याचे ऊर्जा मंत्र्यांनी या संदर्भात निर्देशही दिले आहेत. घरगुती वाणिज्य औद्योगिक वापर करताना आता काय लाभ होणार हाच प्रश्न सर्वसामान्यांसमोर असताना शेतकऱ्यांना 8 तास वीज पुरवठा करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्र्यांनी दिले आहेत. वीज दर कमी करण्यासाठी नियोजन करण्याचेही निर्देश त्यांनी दिले असून वीज ग्राहकांमधील असंतोष कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा तालुक्यामध्ये 20 तारांवर देखभाल दुरुस्तीचं काम करणाऱ्या कामगाराचा जळून धक्कादायकरित्या मृत्यू झाला. शहरालगत बोर्डा गावामध्ये डीपी देखभालीसाठी हा कामगार वीज खांबावर चढला होता. राजू भोयर असं या मृत कामगाराचं नाव आहे आणि महावितरणच्या कंत्राटदाराकडे कंत्राटी कामगार म्हणून तो काम करत होते. आसपासच्या वीज प्रवाह खंडित करून क्रेनच्या मदतीनं मृत कामगाराचं 20 तारांवर लटकलेलं शव त्यानंतर खाली उतरवलं गेलं. घटनेचा आता पुढचा तपास वरोरा पोलीस करत आहेत. वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी इथे ठरवून शक्ती प्रदर्शन केलं तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाहीये. याचा अर्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा त्यांना पाठिंबा आहे असा आरोप भाजप नेते चंद्रकांत बावनकुळे यांनी नागपूरमध्ये केला. सरकारनं नैतिकता सोडली असल्याचं यामधून स्पष्ट होत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली. कोल्हापूर महापालिका प्रशासनानं शहरामधल्या झूम कचरा प्रकल्प ताब्यात घेऊन थंडावलेली यंत्रणा पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे सध्या तरी शहरामध्ये निर्माण होणारा कचरा ओचरला जातोय. मात्र दुसरीकडे झूम प्रकल्पावर तयार झालेल्या कचऱ्याच्या ढिगाची विल्हेवाट महापालिका कधी आणि कशी लावणार हा महत्वाचा प्रश्न शिल्लक आहे. कोल्हापूर शहरामध्ये तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या रिकेम कंपनीनं गाशा गुंडाळला आहे.